मी गायत्री क्षीरसागर महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजची विशेष बातमी, भारतात येणार डिजिटल चलन, आरबीआय ने दिले महत्त्वाचे संकेत. भारतात लवकरच भारतीय डिजिटल चलन सुरू होण्याची शक्यता आहे, याबाबत योजना आखली जात आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच तसे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, आरबीआय स्वतःचे डिजिटल चलन सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे चलन क्रिप्टो करन्सी पेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. देशात जर डिजिटल चलन सुरू झालं तर बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांवर अंकुश ठेवणं अशक्य होईल. त्याचबरोबर कर्ज वाटपासोबतच आर्थिक व्यवस्थापनही पारदर्शक होईल. फॉरेन्सिक ऍडवायझरी डेलॉइटचे के व्ही कार्तिक म्हणाले, आर्थिक घोटाळ्यांवर अंकुश लावण्यासाठी डिजिटल चलन नक्कीच फायदेशीर आहे, पण भारत सरकार सीबीडीटीचं कुठलं स्वरूप तयार करतो याच्यावर डिजिटल चलनाचा आर्थिक घोटाळा नियंत्रित करायला किती उपयोग होतो हे अवलंबून आहे. सीबीडीटीची दोन मॉडेल भारतात वापरली जाऊ शकतात. अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत राहा महा 24 न्यूज अहमदनगर.